अब्दुल सत्तारांची पुन्हा जीभ घसरली. सुप्रिया सुळेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत बंगल्यावर दगडफेक. सुप्रिया सुळेंवरच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. सत्तारांच्या मुंबईतील बंगल्यावर कार्यकर्त्यांकडून दगडफेक. चुकलो असेल तर माफी मागतो. सत्तारांची प्रतिक्रिया. आर्थिक दुर्बल घटकांना 10% आर्थिक आरक्षणाचा मार्ग देशात झाला मोकळा. सुप्रीम कोर्टानं दिला ऐतिहासिक निर्णय. निर्णयाचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत. नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी कोर्टानं पोलिसांना खडसावलं. अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई होत नसल्यानं पोलिसांना खडे बोल सुनावले. पोलीस मॅनेज झालेत का? न्यायाधीशांचा पोलिसांना सवाल. हर हर महादेव चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. पोस्टर्स काढून टाका अन्यथा परिणामांना सामोरे जा. पुण्यातील मंगला चित्रपटगृहाच्या संचालकांना दिलं निवेदन. आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावावर आणखी एक नवीन विक्रम. जगातील फोर्ब्सच्या टॉप 20 सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत नाव झालं समाविष्ट. नमस्कार, मी सुवर्णा. 4 वाजलेले आहेत. बुलेटिनमध्ये स्वागत. पुढचा अर्धा